जे काही हवंय ते Zee5 app डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. सई आपल्या बरोबर येत नाहीये का? काय झालं ग? काय येत नाहीये सई? अग तिला रिचा बरोबर जायचंय, जा ग तू. ए पण मग तू गिफ्ट काय करतोस तिला? कीप गेसिंग, कीप गेसिंग. तुम्हाला पण सरप्राईज जस्ट लाईक साई. अगं हो, बोलतोय खोट, पण त्यामुळे कुणाचं काही वाईट होतंय का? आपणची सगळी तत्व मी आणि शैलेशनी जेवढी आत्मसात केलेली नसतील ना, त्यापेक्षा किंबहुना जास्तच हिने आत्मसात केलीत. इथून पुढे मी तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटरीसाठी नाही मदत करू शकणार, क्षमा करा. ए पण आता तुझ्या डॉक्युमेंटरीच काय होणार? फोन करायचा नाही आणि आजपासून हा नियम आहे. एखादी डिसाईड झालं आत्ताच, काहीही झालं आणि कितीही महत्वाचं काम असलं तरी फोन करायचा नाही. ए सई, सई. अहो हे काय, तुम्ही आलात? ही सई कुठं गेली कोणास ठाऊक. सई तू केव्हा आली? भाई मला बोलता येत नाही ना. तेच ना, मग कसा बोलला आता तू? हे सगळं काय चाललंय मला कळेल का? एखादी व्यक्ती जर आपल्यापेक्षा खूप वेगळी असेल तर तिच्याशी मैत्री करावी की करू नये? आपल्यापेक्षा खूप वेगळ्या असलेल्या माणसाशी ना मैत्री करूच नये. अहो अशा मैत्रीत कसली देवाणघेवाण होणार तुम्हीच सांगा ना. विचारात साम्य नसेल तर ती मैत्री ही काही काळच टिकते. मुळात ती मैत्री नसतेच, तो असतो फक्त परिचय. मैत्रीमध्ये समान धागा लागतो, तशीच मैत्री ही खरी मैत्री असते. कमीवा आहे ना घरी? ड्रायफ्रुट्स बद्दल बोलते. No, I don't have dry fruits. बरं मी जाऊन घेऊन येते गुरु. अप्पा तुम्ही? ती हस्तलिखित घेऊन आलोय, बसूया ना तपासायला. मगाशी चिनू घरातले काजू बदाम एका पुढेत घेऊन बाहेर निघाला ना, तेव्हा मी त्याला पकडलं. पकडलं? नेमकं काय चाललंय तुम्हा दोघांच? नाही काकू, काहीच नाही. हे बघ मला सांग, नाहीतर मग मला अप्पांना सांगावं लागेल. तू तू इथे यायचं धारिष्ट केलंस कस? का लावतस तू? या घरात झाले तेवढे अपमान पुरेसे नाही आहेत का? मी इथं तुझ्या समोर उभा आहे, तिकडे काय पाहतोयस? नाही काय नाही. याला बाहेर घालवून द्या. बाहेर या लचिका देशपांडे, आज बघतोच तुला. शैलेश अरे सोडू नकोस त्याला, मार त्याला. आपल्या शैलेशनं त्याचा असं बकोट धरलं आणि अशी एक लगावून दिली. अहो शैलेशच्या हाताची चारी बोट उठली असतील त्याच्या गालावर अशी. साई तू इथे? मी तुम्हाला पाहायला आले होते. खूप लागलं का तुम्हाला? बघू द्या मला. कसा आहे तो? बरेच. ते काय करत होता तो? ते आणि दिगंबर मिळून चिवडा करणार आहेत तुझ्या मदतीशिवाय. आपलं नातं आवडत मला. मलाही खूप आवडत. ते मी सगळं नीट घेतलं होतं आणि रस्त्यातून येताना एक दुचाकीस्वार जोरात माझ्या जवळून गेला, म्हणून मी दचकले आणि सगळं सामान रस्त्यावर सांडलं. मग आता तो काढा कसा बनवायचा? बाबा ईश्वरा.
परत एकदा सांग करायचंय का काही? मी तयार आहे. नो नो नो, करास ना. बरं ठीक आहे, निघू मी. या शुअर. बघ नीट विचार कर, एकदा गेलं की मला सारखं सारखं येता येणार नाही. आय नो. काही झालंय का रे तुला? असा का दिसतो तुझा चेहरा? नो नथिंग. स्टॉप इट डिग्स. अरे ओरडू नकोस रे त्याला, बिचाराला बोलता येत नाही, काय करेल तो तरी. झोप रे तू, डिग्स झोप. हा नचिकेत येते मी, काही लागलं तर म्याव म्याव करायचं. ऐका ना, ती बाहेर गेली असेल. हा देवळात गेली ती, असू दे ना. सांगून जायची पद्धत नाहीये. ते जाऊ दे, त्यांना जर शोधायला गेलो तर तू इथन पळून जाशील. तुम्हाला कसं कळलं? हे उन्हात नाही गेलेले. तू पाडा म्हण, पाडा म्हण. नऊ एके नऊ, नऊ दुणे अठरा, नऊ त्रिक सत्तावीस, नऊ चोक छप्पन. हे काय? अप्पा मी जाऊ का? बस खाली बस. मला खूप तापासारखं वाटतंय आणि पोट पण दुखते. गप्प बाईस. चौथी ते दहावी पर्यंतच्या मुलांसाठी आपल्या शाळेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. कनिष्ठ लिहायच्या ऐवजी कनिष्ठ असं लिहिलंय. ट आणि ठ यातला फरक या शिक्षकाला कळतोय की नाही कोणास ठाऊक. अप्पा मी जाऊ का? नाही, तू कुठेही जाणार नाहीयेस. आणि काय रे चिन्मयानंदा, तू या स्पर्धेबद्दल आम्हाला सांगितलं का नाहीस? भ्रमणध्वनी शाप की वरदान हा विषय आहे. हे बघ मी तो लिहून काढतोय, तुला ते पाठ करायचंय. नको अप्पा, मला खरंच नाही आवडत स्पर्धा. अशी कशी आवडत नाही स्पर्धा? सांग ना, अशी कशी आवडत नाही स्पर्धा? तुला स्पर्धेत भाग घ्यावाच लागेल. शैलेश, ए शैलेश, खाली ये. अहो अप्पा मला खरंच नाही येणार. हे बघ माझा नातू आहेस तू, मला येणार नाही असं म्हणायचं सुद्धा नाहीस तू. काय झालं अप्पा? काय झालं? अरे या कार्ट्याच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आहे आणि त्याने आपल्याला सांगितलंय नाही. आणि त्यानं काय वहीत लिहून आणलंय याकडे तुम्हा दोघांचं लक्षही नाही. अहो अप्पा, ते हल्ली कामच इतकी आहेत ना. एकच अपत्य आहे, तरी सुद्धा त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला तुमच्याकडे वेळ नाही. चिन्मयानंद स्पर्धेत भाग घेईल आणि पहिलं बक्षीस पटकावेल. अहो अप्पा पण ते माझा निर्णय झालाय, याच्या पुढे शब्द आणि वेळ वाया घालवू नका. अगं पण आई पाठांतर कसं करून घेणार? आणि अप्पांनी जे काही लिहिलंय त्यातला एकही शब्द त्यांना बदललेला चालणार नाही. चिनूला रेकॉर्ड करून लर्न करायला सांग. इट हेल्प्स. रेकॉर्ड करून? येस, साई टोल्ड मी दिस. इट वर्क्स फॉर मी, इट विल वर्क फॉर हिम टू. आता साई त्याच्याशिवाय तुझं काम कसं होणार? ऑनेस्टली काम स्टॉप झालं. आय ट्राइड अ लॉट टू कीप इट गोइंग बट. दादा तू सईताईला खूप मिस करतोयस, म्हणूनच तू तिचं नाव काढतोयस. मी तिला आल्यावर सांगेन की कांगारू तुला खूप मिस करतोय. होपफुली तू ते जाऊन मानसला सांगणार नाही. वेल मला सांग, उद्या मानसचा बर्थडे आहे राईट? या सो ॲज अ सरप्राईज म्हणून आपण मानसचा बर्थडे ऑफिसमध्ये सेलिब्रेट करणार होतो. हे समजत आधीच पण असल्यासारखं वाटतंय. तुम्हाला खरं वाटावं म्हणून मी एक सरप्राईज गिफ्ट आणलं. मला दाट संशय आहे प्रतापच्या आयुष्यात कोणीतरी आहे. आई कोण असेल ग ती? रमा. तुम्ही का आला? तुम्हाला बघावं असं वाटत होतं म्हणून आलो. पण मग खूप दिवस झाले तुमच्या आजची कॉफी नाही घेतली मी. एक कप कॉफी मिळेल मला? छान झाली कॉफी. एका सेकंदासाठी वाटलं की मी ऑफिसला जातोय आणि तुम्ही कॉफी आणून दिली.